नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्या अंतर्गत RT या संस्थेची उभारणी इथे करण्याचा GR इथे प्रसिद्ध झालेला आहे. तर काय आहे GR याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. सो अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था RT यांची स्थापना करण्याबाबतचा GR 16 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झाला होता. तर काय आहे या GR-मध्ये ते जाणून घेऊयात. प्रस्तावना: अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणाऱ्या मातंग समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास होण्यासाठी व अनुसूचित जातीविषयक कल्याणकारी धोरणाचा मातंग समाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ पोहोचण्यासाठी विभागाचा शासन निर्णय सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्यक विभाग यांनी क्रांतिगुरु लवजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग गठित करण्यात आला होता. या आयोगाने शासनास 82 शिफारशी केल्या होत्या. आयोगाने केलेल्या शिफारशींपैकी 72 क्रमांक येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने मुंबई येथे राष्ट्रीय स्मारक उभे करून त्यात संशोधन व ज्ञानार्जन यांच्या अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी शिफारस करण्यात आलेली होती. तसेच 2024-25 अंतिम अर्थसंकल्पामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था RT स्थापना करण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने माननीय मंत्रिमंडळाचा 11/7/2024 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती अंतर्गत मातंग व तत्सम जाती मांग, मातंग, मिनिमादीद, दखणी मांग, मांग म्हशी, मदार, गारुडी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारुडी, मादगी, मादिगा या समाजाच्या विकासाकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या संस्थेच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था RT स्थापना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सो मंत्रिमंडळाच्या 11/7/2024 निर्णयानुसार अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था RT स्थापना येथे करण्यात आलेली आहे. त्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर मातंग समाजाच्या विकासाकरिता अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था RT या संस्थेची स्थापना कंपनी नोंदणी कायदा 2013 अंतर्गत नियम 8 अन्वये करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर संस्थेचे ध्येय व उद्दिष्ट खालीलप्रमाणे असणार आहे. तर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणून समता विचारपीठ चालू ठेवणे आणि विकास करणे, विविध क्षेत्रांमध्ये प्रचलित असलेल्या सामाजिक समता याविषयी संशोधन करून सामाजिक समता तत्व प्रणाली समाजामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक कशी होईल याबाबत संशोधन करणे, सामाजिक समता या विषयाशी निगडित असे व्यावसायिक ज्ञान तसेच अशा विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी तरुण व्यक्तींना सुविधा उपलब्ध करून देणे व त्यांच्या ज्ञानामध्ये समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण वाढ होईल असे प्रशिक्षण देणे, समाजातील विविध स्तरांमध्ये सामाजिक समता या तत्वप्रणालीवर आधारित सहकाराच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि त्याबाबत अधिक संशोधन करणे व त्यानुसार अनुभव, विचार व परिवर्तन करणे बाबत समाजामध्ये अधिक चांगली जाणीव निर्माण करून सामाजिक समता या कार्यास उचलून धरणे, संस्थेच्या उद्दिष्टानुसार सुकर शिक्षणक्रम, संमेलन, व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद असे इतर कार्यक्रम आयोजित करण्याचे काम हाती घेणे, संस्थेच्या उद्दिष्टांशी संबंधित अशी पुस्तके, नियतकालिके आणि संशोधनात्मक निबंध प्रकाशित करणे, संस्थेच्या उद्दिष्टानुसार प्रस्थापित झालेल्या मान्यताप्राप्त संस्था आणि संघटना यांच्याशी सहकार्य करणे, तसेच यांच्याशी समन्वय साधणे आणि त्यांना त्यांच्या कार्यामध्ये प्रोत्साहन देणे, शिक्षण
उच्च शिक्षण प्रशिक्षण संशोधन कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण स्टार्टअप रोजगार निर्मिती प्रचार प्रसार प्रसिद्धी सामाजिक शैक्षणिक आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक विकास करणे व त्यांच्याशी निगडित योजना राबवणे लोकगीते लोकसंस्कृती लोककला संदर्भात संशोधन प्रशिक्षण प्रचार प्रसिद्धी करणे परंपरागत व्यवसायांना चालना देणे आर्थिक मदत करणे कला व कौशल्य यांचे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद भरणे व सहभाग होणे अण्णाभाऊ साडे यांचे साहित्य प्रसिद्ध करणे व अप्रकाशित साहित्य प्रसिद्ध करणे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये भाषांतर करणे सो असे काही महत्त्वाचे उद्दिष्ट या संस्थेचे आहेत. अण्णाभाऊ साडे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर्टी संस्थेकरिता खालीलप्रमाणे पद निर्मिती करण्यास तत्वत मान्यता देण्यात आलेली आहे. तर व्यवस्थापकीय संचालक निबंधक असे एक एक असे दोन पदे इथे स्थापित करण्यात येत आहेत. त्याचबरोबर संशोधन विभाग प्रशिक्षण विभाग योजना विभाग विस्तार विभाग लेखा विभाग आस्थापना विभाग असे सहा विभाग स्थापन करण्याचे उद्दिष्ट इथे देण्यात आलेले आहे. आणि सदर संस्थेचे कामकाज हे अण्णाभाऊ साडे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी चिरानगर घाटकोपर मुंबई येथील स्मारक इमारतीमधून करण्यात येईल. सदर स्मारकामध्ये अण्णाभाऊ साडे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी कार्यालयाकरिता जागा निश्चित करण्याची कार्यवाही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण SRA मुंबई यांनी करावी. या प्रस्तावित इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत अण्णाभाऊ साडे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी या संस्थेने भाड्याची इमारत घेऊन कामकाज सुरू करण्यास परवानगी येथे देण्यात आलेली आहे. अण्णाभाऊ साडे संशोधन व प्रशिक्षण संस्था या कार्यालयाच्या कामकाजाकरिता व्यवस्थापकीय संचालक व निबंधक ही पदे वगळता इतर तात्पुरत्या स्वरूपात सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय मधील तरतुदीनुसार सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या सेवा करार पद्धतीने घेऊन बाह्य यंत्रणेद्वारे तसेच अतिरिक्त पदभार देऊन कर्मचाऱ्यांच्या सेवा उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या संस्थेच्या मंजूर तरतुदीतून अण्णाभाऊ साडे संशोधन प्रशिक्षण संस्था या संस्थेकरिता मागणीप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात निधी उपलब्ध करून घेऊन खर्च करण्यात यावा तसेच भविष्यात आर्टीकरिता नव्याने लेखाशीर्ष निर्माण करून आर्थिक तरतूद करण्यास मान्यता देण्यात येणार आहे. सो सध्या बार्टीमधनं यांचा खर्च हा केला जाणार आहे. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू धन्यवाद जय हिंद.